नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023 साठी 150+ इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचे वाक्प्रचार बघणार आहोत, जे वाकप्रचार TCS आणि IBPSनं या आधीच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आणि वारंवार TCS IBPS परीक्षांमध्ये, मग ती तलाठी भरती परीक्षा असेल, वनसेवा परीक्षा असेल, माडाची परीक्षा असेल किंवा इतर ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्या सरळ सेवा परीक्षा असतील, त्याच्यामध्ये हमखास याच 150 इम्पॉर्टंट वाक्प्रचारांमधनं वारंवार प्रश्न विचारले जातात. ही जर सगळे वाकप्रचार तुम्ही व्यवस्थित बघितले आणि समजावून घेतले तर या बाहेरचा एकही वाकप्रचार तुम्हाला तलाठीवरती 2023 साठी वाचण्याची गरज पडणार नाही. 2019ची जर तलाठीवरतीची परीक्षा आणि या पेपरचं अॅनालिसिस आपण केलं तर असं आपल्या लक्षात येतं की प्रत्येक शिफ्टच्या पेपरमध्ये साधारणतः ऑन ॲव्हरेज 3 प्रश्न विचारले गेले आहेत, म्हणजेच 6 मार्कासाठी वाकप्रचारावरती प्रश्न विचारले गेले. तर हा एक फार महत्त्वाचा टॉपिक आहे, हा अजिबात इग्नोर करू नका आणि हे 150 IMP वाकप्रचार जे ते व्यवस्थित समजून घ्या. याची PDF देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, ज्याची लिंक मी शेवटी सांगेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक बघू शकता, तिथे तुम्हाला ही वाकप्रचारची PDF मिळून जाईल. तर वेळ न घालता आपण एक एक वाकप्रचार जो आहे तो समजून घ्यायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला वाकप्रचार, अंग चोरणे म्हणजे काय? तर फारच थोडे काम करणे, म्हणजे जे आपल्याला काम नेमून दिले किंवा जे काम आपल्याकडनं अपेक्षित आहे त्यापेक्षा फार कमी काम करणे, याला आपण म्हणतो अंग चोरणे. आता पुढच्या वाक्प्रचारास सुरुवात करण्याआधी आपण थोडक्यात वाक्प्रचार म्हणजे काय हे समजून घेऊया. तर वाक्प्रचार म्हणजे काय? तर हा एक शब्दांचा समूहच असतो, बरोबर, शब्दांचा समूहच आहे, बट हा काय भाषेमध्ये एका रूढ अर्थानं प्रस्थापित झालेला असतो, बरोबर, आणि याचा जो आहे तो शब्दशः अर्थ घ्यायचा नाही आपल्याला कधीच. म्हणजे वाक्प्रचाराचा जो शब्दातून अर्थ प्रतीत होतो, जो स्वाभाविक अर्थ असतो, जो त्याचा ऑब्व्हियस अर्थ असतो, तो कधीच नसतो. फॉर एक्झाम्पल अंग चोरणे, आता शब्दशः या ठिकाणी आपण अर्थ घेतला तर याचा अर्थ काय होतो? अंग चोरणे, बरोबर. बट याच्यातून काय प्रतीत होतं की थोडं काम करणे, म्हणजे काय की हा विशिष्ट शब्दांचा समूह, अंग आणि चोरणे हे 2 शब्द आहेत या ठिकाणी, ह्या 2 शब्दांचा समूह एका विशिष्ट अर्थानं भाषेमध्ये काय झाला आपल्या प्रचलित झाला आहे, आणि कुठल्या अर्थानं प्रचलित झाला आहे तर ते म्हणजे थोडं काम करणे. तर हा झाला वाक्प्रचार, शब्दांचा समूह ज्याला एक विशिष्ट अर्थ आहे आणि तो भाषेमध्ये त्या अर्थानंच रूढ झाला आहे त्याला आपण वाक्प्रचार म्हणतो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय? तर अतिशय संतापीने किंवा अतिशय राग येणे, ज्यावेळेस खूप जास्त राग येतो त्यावेळेस आपण म्हणतो की अंगाची लाही लाही होणे. त्यानंतर अंगात वीज संचारणे म्हणजे काय? अचानक बळ येणे, बरोबर, म्हणजे वीज कशी एका सेकंदात चमकून जाते त्याचप्रमाणे अचानक जे बळ येतं त्याला आपण म्हणतो अंगात वीज संचारणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, अंगवळणी पडणे म्हणजे काय? सवय होणे किंवा नित्याचे होणे, रोजचेच होणे, बरोबर, याला आपण काय म्हणतो? अंगवळणी पडणे, म्हणजे रोज आपल्याला तीच गोष्ट करण्याची सवय लागणे म्हणजे अंगवळणी पडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, ऊर भरून येणे म्हणजे काय? तर गदगदून येणे म्हणजे काय? तर आपण ज्यावेळेस भावना प्रधान होतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की ओव्हरवेल्म होणे, बरोबर, म्हणजेच काय? तर ऊर भरून येणे किंवा गदगदून येणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, कपाळ फुटणे म्हणजे काय? दुर्दैव ओढवणे किंवा नशीब फुटणे असं देखील आपण याला म्हणू शकतो, म्हणजेच कपाळ फुटणे. त्यानंतर कपाळ मोक्ष होणे, कपाळ मोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो की मृत्यू येणे किंवा अचानक फार मोठं संकट येतं ज्यात माणूस सगळं उद्ध्वस्त होऊन जातो त्याला आपण म्हणतो कपाळ मोक्ष होणे. आता कपाळ फुटणे आणि कपाळ मोक्ष होणे हे थोड्याफार प्रमाणात जे येते समान अर्थ असणारे वाक्प्रचार आहेत, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, कपाळाला हात लावणे म्हणजे काय? तर हताश होणे, निराश होणे, म्हणजे कपाळाला हात लावणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, काढता पाय घेणे म्हणजे काय? विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे, म्हणजे एखादी गोष्ट आपल्या विरोधात जाते आणि आपण तिथं उपस्थित आहे तर तिथून गुपचूप निघून जाणे याला काय म्हणतात? काढता पाय घेणे, याचाच अर्थ माघार घेणे असा देखील होतो. एखाद्या गोष्टीतून माघार घेणे म्हणजे काय? काढता पाय घेणे. आता हे वाक्प्रचार व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही काय करा, प्रत्येक वाक्प्रचाराचा जो आहे तो वाक्यात उपयोग करून बघा. आता काढता पाय घेणे, बरोबर, या वाक्प्रचाराचा आपल्याला जर वाक्यात उपयोग करायचा ठरला तर आपण असं करू शकतो की रमेशला बघून हरीने अचानक काढता पाय घेतला, म्हणजे काय? तर रमेशला बघून हरी जो होतो तिथून निघून गेला म्हणजे काढता पाय घेतला. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, कान उघाडणी करणे म्हणजे काय? चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे, बरोबर, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कान उघाडणी केली म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेल्या चुकीबद्दल शिक्षकांनी त्यांना कडक शब्दामध्ये बोललंय, ज्याला आपण म्हणू कान उघाडणी करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, कान उपटणे
म्हणजेच काय कडक शब्दात समजावणे. आता कान उपटणे आणि कान उघडणी करणे हे दोन्ही समान अर्थाचे वाक्प्रचार. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कान टोचणे म्हणजे सेम खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. आता या ठिकाणी कान उपटणे, कान टोचणे आणि कान उघडणी करणे, तर कान ह्या शब्दाने सुरू होणारे तीनही समान अर्थाचे वाक्प्रचार. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो 2023 तलाठी भरतीमध्ये की एक वाक्प्रचार दिला जाईल, फॉर एक्झाम्पल कान उपटणे, आणि असं विचारलं जाईल की ह्याच वाक्प्रचारासारखा अर्थ असणारा खालीलपैकी दुसरा वाक्प्रचार कुठला, आणि मग ऑप्शनमध्ये कान टोचणे किंवा कान उघडणी करणे याच्यापैकी कुठला तरी एक वाक्प्रचार दिला जाईल. तर आपल्याला हे देखील समजून घ्यायचं की कुठल्या वाक्प्रचारांचा अर्थ समान आहे. तर या ठिकाणी कान टोचणे, कान उपटणे आणि कान उघडणी करणे या तीनही वाक्प्रचारांचा अर्थ जो आहे तो सेम आहे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कान निवणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ऐकून समाधान होणे किंवा ऐकून समाधान करणे म्हणजेच कान निवणे. आता निवणे जे आहे ते निवणे म्हणजे थंड होणे, निवणेचा समानार्थी शब्द जो आहे तो थंड होणे. आता एखादी गोष्ट ऐकल्यानंतर आपले कान थंड होतात म्हणजे समाधान पावतात, बरोबर, तर याला जे आपण म्हणतो कान निवणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार कान फुंकणे म्हणजे काय, तर चुगली किंवा चहाडी करणे, म्हणजे कुणाच्या तरी बाबतीत तिसऱ्या व्यक्तीला काहीतरी चुगली करणे त्याला आपण म्हणतो कान फुंकणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कानाने हलका असणे, कानाने हलका असणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो कशावरही पटकन विश्वास ठेवणे. जो माणूस कशावरही लवकर विश्वास ठेवतो त्याला असं म्हणतात की हलका कानाचा माणूस आहे. त्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की आता 1 2 3 4 5 आणि आधीचा एक जो होता तो कान, आधीचा एक वाक्प्रचार जो होता तो हे सगळे जे 5-6 वाक्प्रचार आहेत ते कान या शब्दावरती सुरू झालेले आहेत. त्यामुळे हे जे ते फार महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत 2023 मध्ये याच्यापैकी नक्कीच कुठल्या तरी एका वाक्प्रचारावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण TCSचे तुम्ही आधीचे जर प्रश्न बघितले तर असे जे समान शब्द असणारे वाक्प्रचार आहेत त्याच्यावरती आधी प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा वाक्प्रचार कानामागे टाकणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणे. एखादी गोष्ट आपल्याला कोणतरी सांगितली ती आपण कानामागे टाकतो म्हणजे तिच्याकडं आपण दुर्लक्ष करतो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कानाला खडा लावणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे, बरोबर, म्हणजे एखादी गोष्ट करायची की नाही करायची आणि आपला काहीतरी आधीचा अनुभव असतो तो वाईट असतो, मग त्या वाईट अनुभवावरून आपण ती गोष्ट ठरवून टाळतो किंवा ती करत नाही, त्याला काय म्हणतो आपण कानाला खडा लावणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कानावर हात ठेवणे म्हणजे काय, नाकबूल करणे. दुसऱ्यांनी काहीतरी आपल्याला प्रपोजल दिलं किंवा काहीतरी सांगितलं आणि आपण त्याच्याशी सहमत नसतो तर त्यावेळी आपण काय म्हणतो की कानावर हात ठेवणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कानी कपाळी ओरडणे म्हणजे काय, एकसारखे बजावून सांगणे म्हणजे वारंवार एकच गोष्ट वॉर्निंग देऊन सांगणे याला आपण म्हणतो कानी कपाळी ओरडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कानावर घालणे म्हणजे काय, लक्षात आणून देणे किंवा पूर्वसूचना देणे. म्हणजे काय, एखाद्याला आपण आधीच सांगून ठेवतो की असं होऊ शकतं किंवा असं होतंय तर पूर्वसूचना आपण देतो त्याला आपण म्हणतो कानावर घालणे. आता मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं तर कान ह्या शब्दावरती सगळ्यात जास्त वाक्प्रचार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की हे फार इम्पॉर्टंट आहेत कान या शब्दावरपासून सुरू होणारे वाक्प्रचार. हे परत परत तुम्ही वाचून घ्या आणि प्रत्येक शब्द वाक्प्रचाराचा अर्थ जो येतो व्यवस्थित समजून घ्या, कारण याच्यामध्ये कान हा एक शब्द येण्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होणं फार स्वाभाविक आहे. त्यामुळे हे वाक्प्रचार वारंवार तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कानोसा घेणे म्हणजे काय, तर एखाद्या परिस्थितीचा अंदाज घेणे किंवा चाहूल घेणे किंवा सर्वे करणे याला आपण काय म्हणू, कानोसा घेणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार केसाने गळा कापणे म्हणजे काय, घात करणे किंवा धोका देणे याला आपण म्हणतो केसाने गळा कापणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कंठ दाटून येणे म्हणजे काय, तर गहिवरून येणे. याचा समानार्थी वाक्प्रचार जो आहे तो ऊर भरून येणे. याआधी आपण बघितलं होतं ऊर भरून येणे आणि कंठ दाटून येणे हे दोन्हीही समान अर्थ असणारे वाक्प्रचार आहेत. याचा अर्थ काय होतो, तर गहिवरून येणे किंवा गदगद होणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कंठस्नान घालणे म्हणजे काय, एखाद्याचा शिरच्छेद करणे म्हणजे धडापासून डोकं वेगळं करणे याला आपण म्हणतो कंठस्नान घालणे, म्हणजे खून करणे, बट खून कसं की धडापासून डोकं वेगळं करून शिरच्छेद करून खून करणे ज्याला आपण म्हणतो कंठस्नान घालणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कंठाशी प्राण येणे म्हणजे काय, खूप कासावीस होणे. एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप कासावीस होतो त्याला आपण काय म्हणतो, कंठाशी प्राण येणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कंबर कसणे म्हणजे काय, तर जिद्दीनं तयार होणं कशाचा तरी सामना करण्यासाठी जिद्दीनं तयार होणं याला आपण म्हणतो कंबर कसणे.
त्यानंतर पुढचा वाक्प्रचार कंबर खचणे. आता कंबर कसणे आणि कंबर खचणे हे दोन्ही काय आहेत, विरुद्धार्थी वाक्प्रचार आहेत, बरोबर. त्यामुळे हे विचारले जाण्याचे फार जास्त चान्सेस आहेत. कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे आणि कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे, म्हणजेच आहे ती जिद्द निघून जाणे, बरोबर. त्यामुळे हे काय आहेत, विरुद्धार्थी वाक्प्रचार आहेत. कंबर कसणे म्हणजे जिद्दीने तयार होणे आणि कंबर खचणे म्हणजे धीर सुटणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार खांद्याला खांदा भिडवणे म्हणजे काय, सहकार्य आणि एकजुटीनं काम करणे, म्हणजेच एकमेकांना खांदा द्यायचा आहे. खांद्याला खांदा भिडवणे म्हणजे सहकार्य व एकजुटीने काम करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार गळा काढणे म्हणजे काय, मोठ्याने रडणे, एकदम जोरजोरात रडणे, याला आपण काय म्हणतो, गळा काढणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार गळा गुंतणे म्हणजे काय, अडचणीत सापडणे. एखाद्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपण सापडतो त्यावेळेस आपण कुठला वाक्प्रचार यूज करतो, तर गळा गुंतणे हा वाक्प्रचार आपण त्या ठिकाणी यूज करतो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार गळ्यात गळा घालणे म्हणजे काय, खूप मैत्री करणे, एकदम घट्ट मैत्री करणे, याला आपण म्हणतो गळ्यात गळा घालणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार गळ्यातला ताईत होणे म्हणजे काय, अत्यंत आवडतं होणे. आता गळ्यातलं ताईत किंवा ज्याला आपण लॉकेट म्हणतो ते आपल्याला जसं फेवरेट असतं, बरोबर, त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती किंवा वस्तू जी आहे तर आपल्या गळ्यातला ताईत होते, म्हणजे काय होती, तर आपली एकदम आवडते किंवा आपली एकदम फेवरेट वस्तू ती बनून जाते, त्यालाच म्हणतो आपण गळ्यातला ताईत होणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार गळ्यापर्यंत बुडणे म्हणजे काय, तर कर्जबाजारी होणे, डबघाईला येणे, बँकरप्ट होणे ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, याचा अर्थ या अर्थाचा वाक्प्रचार कुठला, तर गळ्यापर्यंत बुडणे म्हणजे कर्जबाजारी होणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार चेहरा खुलणे म्हणजे काय, आनंदित होणे, प्रफुल्लित होणे किंवा प्रसन्न होणे, याला आपण म्हणतो चेहरा खुलणे, बरोबर. रिमाला पाहून रमेशचा चेहरा खुलला म्हणजे काय, रिमाला बघितल्यावरती रमेश आनंदित झाला आहे, बरोबर. तर आनंदित होणे किंवा प्रफुल्लित आणि प्रसन्न होणे यासाठी आपण चेहरा खुलणे हा वाक्प्रचार यूज करतो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार चेहरा पडणे म्हणजे काय, लाज वाटणे किंवा खजील होणे, म्हणजे असं काहीतरी अपमानजनक आपल्याकडनं कृत्य घडतं ज्याची आपल्याला लाज वाटते, शरम वाटते किंवा आपण खजील होतो, तर या ठिकाणी आपण कुठला वाक्प्रचार यूज करतो, चेहरा पडणे हा वाक्प्रचार आपण या ठिकाणी यूज करतो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार छाती दडपणे म्हणजे काय, घाबरून जाणे, एखाद्या परिस्थितीमध्ये आपण घाबरून जातो त्यावेळेस आपण छाती दडपणे हा वाक्प्रचार यूज करतो. त्यानंतर जिभेला हाड नसणे म्हणजे काय, वाटेल ते बोलणे. आता इथं जर स्वाभाविक अर्थ घ्यायचं झालं तर जिभेला हाड हे नसतंच, बरोबर, म्हणून काय प्रत्येकजण वाटेल ते बोलत नाही, पण एखादा व्यक्ती त्याला फार काहीही बोलायची सवय असते, मग तो विचार न करता वाटेल त्याच्या मनाला येईल तसं बोलतो, तर त्या व्यक्तीसाठी किंवा त्या वृत्तीसाठी आपण जिभेला हाड नसणे हा वाक्प्रचार यूज करतो. आता मी आधी पहिल्यांदा सांगितलं होतं की वाक्प्रचाराचा कधीही स्वाभाविक अर्थ घ्यायचा नाही, बरोबर, त्याचा अर्थ जो आहे तो काहीतरी वेगळा असतो, जो रूढीनं जो आहे इस्टॅब्लिश झालेला असतो. तर या ठिकाणी जिभेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे. आता जिभेला हाड ओरिजिनली कोणालाच नसतं, बरोबर, त्यामुळे त्याचा अर्थ असं होत नाही की सगळेच वाटेल ते बोलतात, पण काही जे विशिष्ट व्यक्ती वाटेल ते बोलतात त्यांच्यासाठीच आपण जिभेला हाड नसणे हा वाक्प्रचार यूज करतो. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार जीव की प्राण असणे म्हणजे काय, अत्यंत प्रिय असणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार डोक्यावर खापर फोडणे म्हणजे काय, निर्दोष माणसावरती दोष टाकायचा, म्हणजे एखाद्या कृत्यासाठी जो माणूस निर्दोष आहे त्याच्यावरती दोष टाकायचा किंवा त्या माणसाला ब्लेम करायचे, याला आपण म्हणतो डोक्यावर खापर फोडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार डोक्यावर बसवणे म्हणजे काय, एखाद्याचे फार फाजील लाड करणे, अति लाड करणे, याला आपण म्हणतो डोक्यावरती बसवणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार डोळा असणे म्हणजे काय, कोणावर तरी नजर ठेवणे किंवा पाळत ठेवणे, कंटिन्युअस ऑब्झर्वेशन कोणाचं तरी करत राहणे म्हणजे डोळा असणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार डोळा लागणे म्हणजे काय, तर झोप येणे किंवा झोप लागणे, याला आपण म्हणतो डोळा लागणे. त्यानंतर डोळे उघडणे म्हणजे काय, अनुभवाने सावध होणे किंवा अनुभवातून शिकणे, बरोबर, अनुभवातून आपल्याला रिअलायझेशन होणं आणि आपल्याला जाणीव होणं, याला आपण म्हणतो डोळे उघडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार डोळे झाक करणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणे, एखाद्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, बघत नाही म्हणजे काय, डोळे झाक करतो, बरोबर. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार डोळे निवणे म्हणजे काय, समाधान होणे. आता डोळे निवणे या अर्थाचा अजून एक वाक्प्रचार समान, ते म्हणजे कान निवणे, बरोबर. बट कान निवणे म्हणजे काय, तर ऐकून समाधान होणे, आणि डोळे निवणे म्हणजे काय, तर एकंदरीत ओव्हरऑल समाधान होणे, याला आपण म्हणतो डोळे निवणे. बट ह्याच काहीशा समान अर्थाचा वाक्प्रचार आहे कान निवणे, म्हणजे काय, की काहीतरी गोष्ट ऐकून आपलं समाधान होणे, याला आपण म्हणतो कान निवणे. तर बघा, बरेच वाक्प्रचार जे आहेत ते समान अर्थाचे असतात, आणि मॅक्झिमम वाक्प्रचार तुम्ही जर बघितले तर ते कुठल्या तरी बॉडी पार्टशी रिलेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल, डोळा असणे, कान निवणे, बरोबर, ऊर भरून येणे, तर हे सगळे वाक्प्रचार जे आहेत ते आपल्या बॉडीशी रिलेटेड आहेत.
आणि ह्या बॉडीशी रिलेटेड जे शब्दसमूह आहेत काही ते आपल्या भाषेमध्ये रूढ झालेले आहेत. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, डोळे पांढरे होणे म्हणजे काय? धक्कादायक प्रसंग निर्माण होणे, भीतीचा प्रसंग निर्माण होणे, याला आपण म्हणतो डोळे पांढरे होणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. एखाद्याला आपण जागृत करतो, त्याची चूक त्याला व्यवस्थित सांगतो, समजावून सांगतो, त्याला आपण म्हणतो डोळ्यात अंजन घालणे. एखाद्या व्यक्तीला साक्षात्कार करून देणे त्याच्या चुकीचा, त्याला आपण म्हणतो डोळ्यात अंजन घालणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, डोळ्यात खुपणे म्हणजे काय? मत्सर करणे किंवा कुणाबद्दल तरी जळका स्वभाव उत्पन्न होणे, याला आपण म्हणतो डोळ्यात खुपणे, मत्सर करणे किंवा द्वेष करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे काय? खोटे नाटे सांगून फसवणे, म्हणजे सांगायचं एक आणि करायचं एक, याला आपण काय म्हणतो डोळ्यात धूळ फेकणे, किंवा याचा अर्थ धोका देणे असाही होतो, म्हणजे खोटं बोलून धोका देणे, याला आपण म्हणतो डोळ्यात धूळ फेकणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे, डोळ्याला डोळा न लागणे म्हणजे झोप न येणे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो झोप लागणे, आणि डोळ्याला डोळा न लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो झोप न येणे. तर हे जे आहेत ते विरुद्धार्थी वाक्प्रचार आहेत, डोळा लागणे आणि डोळ्याला डोळा न लागणे हे एकमेकांचे काय आहेत? विरुद्धार्थ असणारे वाक्प्रचार आहेत. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय? समाधान होणे किंवा पाहून आनंदित होणे. एखादी गोष्ट बघितली किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आपण गेलो आणि ते दृश्य बघून आपण प्रभावित होतो, त्याला आपण काय म्हणतो? डोळ्याचे पारणे फिटणे. आता डोळ्याचे पारणे फिटणे याचा समानार्थी वाक्प्रचार आहे, आधी आपण जो बघितला ते म्हणजे डोळे डोळे निवणे म्हणजेच काय? डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे एखादी गोष्ट बघून आपण समाधानी किंवा आनंदित होणे. त्यानंतर डोळे विस्फारणे म्हणजे काय? आश्चर्याने बघणे. आश्चर्यामध्ये आपण काय करतो? जनरली मोठे डोळे करतो. आता आश्चर्याची जी इमोजी असते ती जरी आपण बघितलं तर त्याच्यात काय डोळे मोठे दाखवलेले असतात, तर आश्चर्याने बघणे म्हणजे काय? डोळे विस्फारणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, डोळ्यातून थेंब न काढणे म्हणजे काय? काहीतरी मोठा आघात होतो, मोठा दुःखद प्रसंग घडतो, तर त्या दुःखद प्रसंगामध्ये देखील व्यक्ती रडत नाही किंवा डोळ्यातून पाणी येऊ देत नाही, अश्रू ढाळत नाही, तर त्याला आपण म्हणतो डोळ्यातून थेंब न काढणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजे काय? अतिशय संताप होणे किंवा अतिशय जास्त राग होणे. आता तळपायाची आग मस्तकाला जाणे याला समानार्थी एक वाक्प्रचार जो आपण आधी बघितला की अंगाची लाही लाही होणे म्हणजेच काय होणे? फार जास्त संताप येणे. तर तळपायाची आग मस्तकात जाणे आणि अंगाची लाही लाही होणे हे दोन्ही काय समानार्थ असणारे वाक्प्रचार. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तोंड काळे करणे म्हणजे काय? कायमचे निघून जाणे. बरोबर, एखाद्या ठिकाणाहून किंवा घरातून कायमचं निघून जाणं त्याला आपण काय म्हणतो? तोंड काळे करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तोंड घशी पडणे म्हणजे काय? विश्वासघात होणे आणि विश्वासघात होऊन अडचणी येणे, याला आपण काय म्हणतो? तोंड घशी पडणे. म्हणजे सपोज दोन पार्टनर्स आहेत, बरोबर, ते काहीतरी बिझनेस सुरू करता आणि एक विश्वासानं बिझनेस करते आणि एक पार्टनर त्यातला धोका देऊन निघून जातो, तर हा जो एक पार्टनर उरतो तो काय होतो? तोंड घशी पडतो, म्हणजे त्याचा काय होतो? विश्वासघात होतो, याला आपण काय म्हणतो? तोंड घशी पडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तोंडचे पाणी पडणे म्हणजे काय? अतिशय घाबरणे, यालाच आपण म्हणू शकतो डोळे पांढरे होणे. हा समानार्थी वाक्प्रचार आहे, तोंडचे पाणी पडणे म्हणजे अतिशय घाबरणे किंवा डोळे पांढरे होणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार आहे, तोंड देणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा किंवा संकटाचा शत्रूचा सामना करणे, परिस्थितीचा सामना करणे म्हणजे परिस्थितीला तोंड देणे. बरोबर, आणि काढता पाय घेणे म्हणजे काय? तो परिस्थितीचा सामना न करता निघून जाणे, याला आपण म्हणतो काढता पाय घेणे. आणि तोंड देणे म्हणजे परिस्थितीचा सामना करणे किंवा संकटाचा सामना करणे. त्यानंतर पुढचं वाक्प्रचार, तोंड फिरवणे म्हणजे एखाद्याच्या प्रती नाराजी व्यक्त करणे, आपण नाराज आहोत हे एखाद्याला जाणीव करून देणे म्हणजे काय? तोंड फिरवणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तोंड भरून बोलणे म्हणजे काय? मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे, म्हणजे जोपर्यंत आपल्याला वाटतंय बोलावं तोपर्यंत बोलणे म्हणजे काय? तोंड भरून बोलणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तोंड वेंगाडणे म्हणजे काय? याचना करणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार, तोंड सांभाळून बोलणे म्हणजे काय? जपून बोलणे, आपण काय बोलतो याचा विचार करून बोलणे, याला आपण म्हणतो तोंड सांभाळून बोलणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे, तोंड सुख घेणे म्हणजे एखाद्याला दोष देताना वाटल तसं बोलणे, वाटल तो शिवाय शॉप करणे, याला आपण म्हणतो तोंड सुख घेणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार आहे, तोंडाची वाफ दवडणे म्हणजे काय? वायफळ बडबड करणे, वाटेल ते मनाला येईल ते बोलत राहणे म्हणजे वायफळ बडबड करणे, या अर्थाचा आपण वाक्प्रचार यूज करतो तो म्हणजे तोंडाची वाफ दवडणे. त्यानंतर पुढचा वाक्प्रचार,
तोंडात बोट घालणे म्हणजे काय? आश्चर्यचकित होणे, बरोबर. ज्यावेळेस आपण आश्चर्यचकित होतो त्यावेळेस तोंडात बोट घालतो, म्हणून आश्चर्यचकित होण्यासाठी वाक्प्रचार कुठला यूज केला जातो? तर तोंडात बोट घालणे. तर मित्रांनो, आय होप की आता जे आपण 65 वाक्प्रचार डिस्कस केले ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजले असतील. हा आपला वाक्प्रचाराचा भाग एक होता. यानंतर भाग दोनमध्ये आपण बाकीचे उरलेले सगळे वाक्प्रचार बघणार आहोत. या आधीच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण 150+ म्हणी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट म्हणी अभ्यासलेल्या आहेत. तर याचे देखील दोन भाग आहेत, भाग एक भाग दोन. तुम्ही जर हे व्हिडिओ बघितले नसतील म्हणींचे तर हे देखील बघून घ्या, म्हणजे तुमचे वाक्प्रचार आणि म्हणी जे आहेत ते एकदम कम्प्लीट होऊन जातील तलाठीवरती 2023 साठी. आणि तुम्हाला परत म्हणी आणि वाक्प्रचार हे टॉपिक करण्याची किंवा वाचण्याची रिवाईज करण्याची गरज पडणार नाही. ही जी PDF नोट आहे आत्ताची, ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती म्हणजे @महातलाठी23 आपला टेलिग्राम चॅनल, याच्यावरती तुम्हाला भेटून जातील. त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवरती म्हणजे www.ज्ञानमित्र.com याच्यावरती देखील तुम्हाला या PDF नोट्स मिळून जातील. आय होप की तुम्हाला व्हिडिओ जो होतो आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांसोबत आपला स्टडी मटेरियल किंवा रिसोर्सेस शेअर करू शकू. आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि परत एकदा रिक्वेस्ट करतो की म्हणींचा जो व्हिडिओ तो देखील तुम्ही बघून घ्या, पार्ट 1 आणि पार्ट 2, कारण तो फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती देखील 3 प्रश्न 6 मार्कासाठी हमखास विचारले जातात तलाठीवरतीमध्ये. आणि त्यानंतर मग वाक्प्रचार भाग 1 आणि भाग 2 हे देखील पूर्णपणे बघून घ्या. भाग 1 आत्ता अपलोड झाला, भाग 2 देखील त्याच्यानंतर लवकरच अपलोड होईल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.